रूपदा ह्या कार्यक्रमात आम्ही करतोय सौंदर्याच्या गुजगोष्टी आणि माझ्या सोबत आहेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सौंदर्यतज्ञ राहुल फाटे राहुल सर खूप खूप स्वागत आहे रूपदामध्ये नमस्कार आणि आजचा विषय आहे मेलाज्मा अर्थात वांग आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत कारण की मागच्या आठवड्यात आपण मेलाज्मा विषयी जाणून घेतलं आणि विषयी जाणून घेताना अनेक आपल्याला गोष्टी समजल्या मात्र नेमकी ट्रीटमेंट काय करायची विषयी काय सांगा मेलाझ्मा जर एखाद्या स्त्रीला असेल किंवा पुरुषाच्या पण चेहऱ्यावर असेल सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्यायला पाहिजे की स्त्रियांमध्ये प्रोजेस्टर म्हणजे हॉर्मोन फोटो डॅमेज आणि काही न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज या तीन गोष्टी जेव्हा एकत्र कुठेतरी काम करतात त्यावेळेला चेहऱ्यावरती हायपर पिगमेंटेशन यायला लागतं बरं आणि म्हणूनच उपचार करताना पण या सगळ्या गोष्टींचा उहापोह करून मग त्याचा उपचार केला पाहिजे इथे दोन गोष्टी आता आपल्या प्रेक्षकांनी आहेत की मेडिकल ट्रीटमेंट घ्यायची की कॉस्मेटिक ट्रीटमेंट घ्यायचे बर कारण वांग किंवा हायपर पिगमेंटेशनवर कॉस्मेटिक ट्रीटमेंट पण शक्य आहे आणि त्याचबरोबर मेडिकल ट्रीटमेंट पण शक्य आहे मात्र फरक काय आहे दोन मध्ये कॉस्मेटिक ट्रीटमेंट मध्ये कॉस्मेटिक्स वापरले जातात म्हणजे ठरवताना सेफ आहेत से त्याला साइड इफेक्ट नाहीत किंवा कमी आहेत खूपच आणि मेडिसिन्स जेव्हा आहेत तेव्हा त्याला ते योग्य पद्धतीनं एका डॉक्टरकडनंच वापरले गेले पाहिजेत आणि त्याला साईड इफेक्ट्स आहेत म्हणूनच ते योग्य तज्ञ व्यक्तीकडनं युटिलाइज केले जातात मग जर आपल्याला सेफ ट्रीटमेंट हवी असेल तर मला असं वाटतं की आपण मेलाझ्माची प्रॉपर कॉस्मेटिक ट्रीटमेंट करू शकतो बरोबर मग जर आपण मेलाझ्माची कॉस्मेटिक ट्रीटमेंट करणार असू तर मग या सगळ्या गोष्टींचा प्रॉपर उहापोह व्हायला पाहिजे कारण मध्ये तर चेंजेस आपण करणार नाही बरोबर त्यांच्या मध्ये चेंजेस न करता त्यांना प्रॉपर योग्य मार्गदर्शन केलं गेलं तर इथे प्रॉपर ट्रीटमेंट होऊ शकते मग या ट्रीटमेंटमध्ये नेमकं का काय होतं कॉस्मेटिक ट्रीटमेंटचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अतिशय सेफ पद्धतीच्या ट्रीटमेंट इथे दिल्या जातात त्याबरोबर आपल्या सगळ्या सेंटर्स सेंटर्समधनं त्यांना योग्य मार्गदर्शन केलं जातं की तुम्ही तुमचा आहार पूरक ठेवला पाहिजे सगळ्या गोष्टी आहारात तुमच्या समाविष्ट असल्या पाहिजेत प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स फॅट्स याविषयी तुमचं बॅलन्सिंग असायला पाहिजे त्या व्यतिरिक्त मायक्रोनरिशमेंट म्हणजे मिनरल्स विटॅमिन्स जे तुमच्या आहारात आहेत ते तुम्ही योग्य पद्धतीनं प्रॉपर हिरव्या भाज्या किंवा काय काय खाल्लं पाहिजे काय तुमचा आहार कसा असला पाहिजे पूरक कसा असला पाहिजे याकडे तुम्ही लक्ष दिलं बरोबर प्रॉपर फोटो प्रोटेक्शन घेतलं आणि तुमच्या चेहऱ्याला जास्त फोटो डॅमेज होणार नाही याची काळजी घेतली आणि त्याबरोबर जर कॉस्मेटिक उपचार सुरू केले तर आपल्याला हायपर पिगमेंटेशन मध्ये प्रॉपर रिझल्ट देता येतील दे। म्हणजे मग आता काय काय करायचं ट्रीटमेंट म्हणजे नेमके काय तर सगळ्यात महत्वाचं हायपर पिगमेंटेशन मेलाझ्मा वांग ज्याला आपण म्हणतो असं जर चेहऱ्यावर यायला लागलेलं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मनानं काहीही करणार नाही कारण वांग दिसायला की घरोघर आपल्याच पद्धतीने काही सांगत असतात की असं कर कर वांग कमी दुकानांमध्येच गेलं काहीतरी मेडिसिनच आणलं आणि आपलंच घरच्या घरी वापरायला लागलं हे सगळ्यात घातक आहे मग कुणीतरी सांगतं की अगं मुलतानी माती लाव त्याने बरं वाटेल कुणीतरी सांगतं की अगं अमक हे उगाळ ते मिक्स कर हे चेहऱ्याला ला अशा काहीही फंदात घरच्या घरी पडू नये हा सगळ्यात पहिला नियम वांगाच्या बाबतीत प्रत्येक स्त्रीनं फॉलो केला पाहिजे बर मग आता ज्या वेळेला चेहऱ्यावरती असं हायपर पिगमेंटेशन येतं त्यावेळेला काहीतरी हॉर्मोनल चेंजेस सुरू असतात काहीतरी मेटाबॉलिक डिस्टर्बन्सेस असू शकतात या मल्टिपल फॅक्टर्सचा विचार करण्याआधी मला असं वाटतं की आपल्या सेंटरचा विचार करणं हा अतिशय श्रेयस्कर आणि आपली सेंटर्स आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर ऑलमोस्ट सगळीकडे आहेत की मुंबईला पहा आपण दादरला आहोत ऐरोलीला आहोत बेलापूरला आहोत आणि बोरीवलीचं सेंटर सुरू झालंय त्यानंतर आपण पुण्याचा विचार केला तर लॉ कॉलेज रोड मुकुंद नगर वाकड आणि कल्याणी नगर चार ठिकाणी आपण आज आहोत या व्यतिरिक्त नाशिक अहमदनगर जळगाव अमरावती नागपूर कोल्हापूर कोल्हापूर सेंटर आपलं सुरू झालेलं आहे कराड चिपळूण या ठिकाणी आपले आता सेंटर्स आहेत हे सांगण्याची गरज यासाठी की कुठल्याही व्यक्तीला सायंटिफिकली माहिती मिळायलाच पाहिजे ना मधुरा की आपल्या स्किनला नेमका काय प्रॉब्लेम आहे त्यासाठी आपण काय केलं पाहिजे घरी काय करू प्रोटेक्शन कशी करू या सगळ्या गोष्टींची सायंटिफिक माहिती आपल्या सेंटर्सवर आपण देत असतो आणि आपला टोल फ्री नंबर तर सगळीकडे सर्क्युलेट होतो आहे फक्त म्हणजे रिक्वेस्ट अशीच आहे आपल्या प्रेक्षकांना की अशा प्रकारच्या समस्या असतील तर मनाने काही करण्यापेक्षा आणि दुर्लक्ष करण्यापेक्षा एक कॉल आपल्याला निश्चित केला पाहिजे टोल फ्री नंबरच आहे तर त्यांना काय होणार आहे की त्यातनं प्रचंड फायदा होणार आहे त्यांना आपण सायंटिफिकली सांगू शकू की काय केलं पाहिजे आणि कशामुळे आपण याच्यातनं बाहेर निघू शकू बरोबर आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला त्याचे उपचार हा विचार आपण करतो ट्रीटमेंट तेव्हा मला असं म्हणायचं की कॉस्मेटिक ट्रीटमेंट याची सर्वोत्तम असते बरं ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला वांग असतं तेव्हा त्याची योग्य काळजी घेणं सगळ्यात महत्वाचं असतं मोदी कन्फ्युजन्स असतील काहीतरी आपण मनाने करत असू तर ते जाणार नाही आणि वांग इतकं खराब दिसतं चेहऱ्यावर की त्या फ्रस्ट्रेशन मधनं निघणं अतिशय आवश्यक असतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे कि आपल्या सेंटर सेंटरमधल्या प्रत्येक व्यक्तीला पूर्ण या सगळ्या गोष्टींच सायंटिफिक ट्रेनिंग दिलं जातं कुठलीही औषधं न वापरता केवळ कॉस्मेटिक्सच्या माध्यमातून आपल्याकडे या गोष्टींना आपण ट्रीट करत असतो आणि मला एक आणखीन महत्वाची गोष्ट सांगायची ती म्हणजे हे सगळं प्रोफेशनली आणि सायंटिफिकली शिकता यावं म्हणून आता आपल्या ब्युटी स्कूल्स आपण सुरू केलं अरे वा सगळ्यात पहिलं आपलं ब्युटी स्कूल पुण्याला मुकुंद नगरला आपण सुरु केलंय आहे बोरीवलीचं आपलं सेंटर सुरू झालं आहे आणि एक महिनाभराच्याच अवधीमध्ये नाशिक नागपूर आणि कोल्हापूर या स्कूल्स पण आपल्या सुरू होत आहेत आणि ज्या लोकांना खरंच आपलं करिअर ब्युटीमध्ये करायचं असेल त्यातल्या त्यात नुसतंच कसंही ही नव्हे तर सायंटिफिक शिकून मग ब्युटीमध्ये करिअर करायचं असेल अशा लोकांसाठी आपले ब्युटी स्कूल्स आता सुरू होत आहेत त्यामुळे आपल्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधून इथल्या कोर्सेस विषयी पण यांना माहिती विचारता तर असं सगळं सायंटिफिक वर्कआउट करण्याकडेच आपला भर असतो आणि मेलाझ्मा जर होत असेल किंवा छोटस पिगमेंटेशन दिसायला लागलं खूपदा तर काय होतं की पूर्ण चेहरा मेलाझमाने भरलेला असतो पण जर आरशात बघताना लक्षात येत असेल की अरे गालावरती दोन काळे स्पॉट्स आता सुरू होत आहेत आणि हळूहळू हे दिवसागणिक वाढत आहेत पसरत चाललेत तर ते पूर्ण पसरायची वाट बघण्याआधीच आपल्याशी फक्त संपर्क साधायचा म्हणजे आपल्याला त्यांना प्रॉपर मार्गदर्शन करता येणार आहे की याच्यासाठी काय करायचं आणि मग जेव्हा असा विषय येतो की कॉस्मेटिक्सच्या माध्यमातून मेलाझमाची काय ट्रीटमेंट करता येईल अर्थात ह्या विषयी आपण जाणून घेऊया एका छोट्याशा ब्रेक नंतर तेव्हा रूपदा या कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका कारण आम्ही करतोय सौंदर्याच्या गुज गोष्टी ब्रेक नंतर कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आम्ही करतोय आणि सौंदर्याच्या करण्यासाठी माझ्या सोबत आहेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ राहुल फाटे राहुल सर अर्थातच कॉस्मेटिक ट्रीटमेंट हा महत्वाचा विषय आहे कारण की मेलाज्मा हा काही साध्या सुध्या म्हणजे उपचारांनी बरा होणारा नाहीये ना कारण की त्याचे काय डाग राहू शकतात पुढे जाऊन मग ही कॉस्मेटिक ट्रीटमेंट नेमकी कोणती करायची त्याविषयी काय मार्गदर्शन कराल कॉस्मेटिक ट्रीटमेंट मध्ये वेगवेगळ्या गोष्टी येतात यात जर आपण महत्वाचं पाहिलं काय करता येऊ शकत तर नेहमी एकच सजेशन दिलं जातं की मेलाझ्मा जर असेल तर सगळ्यात पहिल्यांदा स्किन पिलिंग केलं पाहिजे पण मदुरा इथे पण एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण कुठलं स्किन पिन वापरतो वापरतोय हे पण खूप महत्वाचं आहे कारण माझ्याकडे येणारे खूप लोक मेलाझ्मा स्किन पीलिंग नंतर वाढवून आलेले असतात काय होतं जेव्हा स्किन पीलचा विचार केला जातो हो ना तर स्किन पील्स सुद्धा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे आहेत युरोपियन लोकांसाठी आणि भारतीय लोकांसाठी रिक्वायरमेंटच वेगळ्या आहेत म्हणजे काय होतं जनरली ग्लायकॉलिक ऍसिड किंवा लॅक्टिक ऍसिडचा वापर स्किन पीलिंगसाठी केला जातो आणि मेडिकल लेवलची पील्स आणखी वेगळी असतात म्हणजे ट्रायक्लोर ऍसिटिक ऍसिड टी सी ए पील ज्याला म्हटलं जात किंवा सॅलिसिरिक ऍसिड पील ज्याला म्हटलं जातं ही मेडिकल पील्स आहेत ही एखाद्या ब्युटिशियन कडे होऊ शकत नाही ती फक्त डॉक्टरनी करायची असतात पण डायल्युटेड फॉर्म मधले जे ग्लायकॉलिक पी लॅक्टिक पील्स वगैरे असतात ही ब्युटिशियन्स पण करू शकतात आता या पील्सचा जर आपण विचार करायचा झाला जा तर युरोपमध्ये जर आपण स्किन पाहिलं तर जर डाग पडले चेहऱ्यावरती किंवा सुरकुत्या आला तर ती पूर्ण पील पीलच करून काढायची म्हणजे पीलिंग ऍसिड सप्लाय करून काढून टाकायची अशी पद्धत आहे कारण पीलिंग करत असताना एसिडनं जरी स्किन भाजलं तरी युरोपियन स्किन वरती काही त्याचं पिगमेंटेशन येत नाही कारण मेलानिनचं प्रमाणच कमी आहे मेलनो जे मेलनिन तयार करतात ते तेवढे ऍक्टिव्ह नाहीत खर पण भारतीय स्किनची परिस्थिती वेगळी आहे एकतर काय होतं मेलाझ्मा जेव्हा होतो तेव्हा त्वचा सेन्सिटिव्ह झालेली असते ही सेन्सिटिव्ह त्वचा फोटोन्सना तर प्रचंड सेन्सिटिव्ह असते आणि तिला काही पण इजा जर झाली तर ती पटकन काळ्या भरून निघते अवस्थेमध्ये जर का खूप पिलिंग केल्या गेलं आणि त्वचा भाजली तर ते पिगमेंटेशन कमी होण्याऐवजी वाढू शकत बर आणि म्हणून सरसकट कुठेही जाऊन पिलिंग करणं चुकी हे सगळ्यात घातक असत अशा आहेत बर जे सौम्य स्वरूपाचे आहेत हळूहळू काम करणारे आहेत आणि त्या व्यतिरिक्त मेलॅनिनला अजिबात उत्तेजित न होऊ देणारे हे पिल्स आहेत आणि म्हणून हे पील्स आपण अतिशय चोखंदळपणे आणि योग्य पद्धतीने वापरत असतो कॉम्बिनेशन पील सस्टेन रिलीज पील्स अशा अतिशय आ, रिसर्च मधन तयार केलेल्या अतिशय सेफ पील्स आज आपल्या सेंटर्स से मधन वापरले जातात ज्यानं अजिबात चेहरा न भाजता अतिशय सेफली माइल्डली वरच्यावर वर होऊन हा मेलाझमा कमी होत जातो पण नुसतं पीलिंग करून मेलाझ्मा जात नाही त्याच्याबरोबर विशिष्ट स्किन लाइटनिंग आपल्याला द्यावं लागतं विशिष्ट दर्जाचे कॉस्मेटिक्स वापरून आपल्याला स्किन लाइटनिंग करावं लागतं आणि पीलिंग आणि स्किन लाइटनिंग म्हणजे किलिंग आणि स्किन लाईटनिंग व्हायटनिंग ब्राइटनिंग या चार गोष्टींचा संयोग जिथे केला जातो त्या संयोगातूनच मेला मेलाझ्माची ट्रीटमेंट होते बर आणि आता माझ्याकडे तर कितीतरी स्त्रिया अशा आहेत की ज्यांचे पूर्ण चेहरे मेलाजमाने भरलेले होते आणि अगदी नगण्य असाच त्यांच्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशन दिसत किंवा साधं फाउंडेशन लावलं तरी ते दिसेना असं होऊन जातं या पर्यंत आपण त्यांना आणलेलं आहे आणि ते कसं आलंय तर सायंटिफिक विचार सायंटिफिक कॉस्मेटिक उपचार आणि अत्यंत सेफ आणि सर्वोत्कृष्ट दर्जाची कॉस्मेटिक्स वापरणं हा त्याच्या मागचा बरोबर बर पण ह्या ट्रीटमेंट नंतर होम केअर ही तितकीच महत्वाची आहे का ह्याविषयी पण मला थोडस तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय पण एका छोट्याशा ब्रेक नंतर तेव्हा रुपदामध्ये पुन्हा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका कारण आम्ही करतोय सौंदर्याच्या गुज गोष्टी ब्रेक नंतर रुपदा या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आम्ही करतोय सौंदर्याच्या गुजगोष्टी आणि माझ्या सोबत आहेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सौंदर्य तज्ज्ञ राहुल फाटे आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वेळ राहुल सर ट्रीटमेंट झाली मेलाजमावर ट्रीटमेंट झाल्यानंतर लगेच काही काळे कमी होणार नाहीयेत मग त्यासाठी प्रॉपर होम केअरही करणं तितकंच आवश्यक आहे त्याविषयी काय मार्गदर्शन कराल काय होतं जर फक्त एखाद्या पार्लरला जाऊन नुसते कॉस्मेटिक उपचार घेतले काही मेलाझमाची ट्रीटमेंट घेतली आणि मग घरी काहीच केलं नाही तर मेलाझमा जाऊ शकत नाही पण होमकेअर बद्दल समजून घेताना मला प्रेक्षकांना सांगायचंय की होम केअर म्हणजे घरच्या घरी हळद जायफळ असं काहीतरी उगाळून लावलं त्याने हायपर पिगमेंटेशन घेतलं असं होत नाही बरोबर होमकेअर बद्दल बरेचदा प्रेक्षकांच्या मनामध्ये ना अशी समजूत असते की घरी काहीतरी लावायला लावायचं म्हणजे काय तहळद आहे जायफळ आहे असं घरच्या घरी चंदन उगाळलं ते लावलं अशा घरगुती उपायांनी मेलाजमा जात नाही बरोबर वांग जर कमी करायचं असेल मेलाजमाची प्रॉपर ट्रीटमेंट करायची असेल तर त्यासाठी घरी कॉस्मेटिक्स वापरायला पाहिजेत ते कुठले वापरायचे कसे वापरायचे याविषयी आपण आपल्या सेंटर्स मध्ये योग्य मार्गदर्शन करत असतोच पण आज मला परत त्या विषय सांगू देत की रूपदा आणि डिटॉक्सिफायिंग पॅक या दोन गोष्टी आपल्याकडे अतिशय सुंदर मिश्रण आहे रूपदा हे होम केअर ऑइल कंट्रोल पील आहे म्हणजे काय करतं सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची मेलाजमा जर असेल आणि तुमची स्किन तेलकट असेल तर हा मेलाजमा लवकर नियंत्रणात येत नाही तो आणखीन झपाट्याने वाढतो त्याचं ऑइल कंट्रोल आपल्याला करावंच लागत तेलकटपणा कमी करायचा आणि त्याचबरोबर चेहऱ्यावर साठणाऱ्या ज्या जा जा जास्तीत जास्त मृत पेशी आहेत या रोजच्या रोज काढून टाकायच्या बर म्हणजे कसं जसं आपण घर झाडणं पुसणं हे रोजच करतो कारण घर झाडलं पुसलं नाही तर त्याच्यावर साठणारी घाण जी आहे ती निघणार नाही तसंच चेहऱ्याच्या क्लिन्झिंग व्यतिरिक्त चेहऱ्यावर ज्या जास्त प्रमाणात मृतपेशी साठतात त्या साठणाऱ्या मृतपेशी हळूवार रोजच्या रोज काढून टाकण्याचं काम रूपदा करत असत तर रूपदा आणि डिटॉक्सचा पॅक दिवसातनं दोनदा वापरायला पाहिजे आणि सगळ्यात प्रभावी असं काही आपल्याकडे असेल तर ते म्हणजे इनोव्हाइट व्हायटनिंग कॉन्सन्ट्रेट जे त्वचेतल्या मेलानिनचं प्रमाण कमी करून त्वचेला उजाळा देणारं हे एक संपूर्ण कॉन्सन्ट्रेटेड प्रॉडक्ट आहे आणि हे कॉन्सन्ट्रेट एवढं अप्रतिम काम करतं रुपदा डिटॉक्स चेहऱ्याला लावून हलका मसाज करायचा दहा मिनिटं ठेवायचा आणि दूध टाकायचं धुतल्यानंतर रात्री हे व्हायटनिंग कॉन्सन्ट्रेट जेव्हा मसाज करून हलकासा चेहऱ्याला लावलं जातं तेव्हा त्या व्हायटनिंग कॉन्सन्ट्रेट मुळे या मेलास्मात जे डाग आहेत ते आपोआप असे रबर न खोडून काढावेत तसे हळूहळू लाईट व्हायला लागत अप्रतिम असं संशोधन हे प्रॉडक्ट आहे आणि त्याबरोबर दिवसा आपण त्यांना वापरायला अँटीऑक्सिडंट्स देत असतो काय होतं पोल्युशन आणि वातावरणातले जे घटक फॅक्टर्स आहेत याच्यामुळे बऱ्यापैकी पिगमेंटेशन वाढत जातं तर वातावरणातल्या या फ्री रॅडिकल्सचा दुष्परिणाम होऊ नये म्हणून आपण त्यांना रिकेअर सिरम सजेस्ट करतो जे सकाळी पॅक लावायचा हलका मसाज करून धुऊन टाकायचा दहा मिनिटांनी आणि तो धुतला की व्यवस्थित पुसून लावायचं याने जी मिळते त्यामुळे फोटो डॅमेज त्वचेचं प्रचंड कमी व्हायला लागतं पिगमेंटेशन कमी व्हायला लागतं त्याचबरोबर ज्या सुरकुत्या पडायला लागलेल्या असतात ना फोटो डॅमेजमुळे त्या पण कमी व्हायला लागतील बर। या व्यतिरिक्त आपण प्रत्येकाचा चेहरा बघून त्यांना सजेस्ट करत असतो की तुम्ही काय फोटो प्रोटेक्शन घ्यायला पाहिजे हे डाग कसे कर कन्सिल करायला पाहिजे जेणेकरून ते दिसणारही नाही त्याला प्रोटेक्शन पण मिळेल आणि त्याचबरोबर हळूहळू हे फेड अप व्हायला लागतील आणि या सगळ्या गोष्टींचं समग्र मार्गदर्शन जेव्हा क्लायंट्सला केलं जातं माझ्या असं लक्षात येतं की जे लोक प्रॉपर ट्रीटमेंट करत आहेत कॉस्मेटिक ट्रीटमेंट आणि त्याबरोबर प्रॉपर होम केअर घेतात त्यांच्या चेहऱ्यामध्ये खूप बदल घडत जातो आणि असंख्य आज आपल्याकडे असे लोक आहेत ज्यांच्या चेहऱ्यावरचं हायपर पिगमेंटेशन आपण बऱ्यापैकी कमी करून टाकलेलं आहे खूप सुंदर त्यांचं स्किन पुन्हा झालेलं आहे आणि ते परत नॉर्मल छान दिसायला लागले म्हणजे लोकांच्या हायपर पिगमेंटेशन फ्रस्ट्रेशन कमी करण्याचं हे सर्वोत्तम काम आपल्या सेंटर्सला होत असतं टोल फ्री नंबर आपला सतत सर्क्युलेट होतो आहे आपला कस्टमर केअर नंबर पण दिला जातो आहे आणि आपली सेंटर्स सगळ्यांना आता माहिती आहे की सगळीकडे आहेत इथे या नंबरवर जर संपर्क केला तर मला असं वाटतं की आपण निश्चितच या सगळ्या लोकांना हायपर पिगमेंटेशन मेलाझ्मा म्हणजे वांग कसं आहे मार्गदर्शन करू शकतो खरंय खरंय सर आणि अर्थातच मेलाजमा किंवा वांग ह्याला घाबरून जाऊ नका कारण की याच्यावरती ट्रीटमेंट उपलब्ध आहे आणि आणि काहीतरी करू आपण संदर्भातली सगळी माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलीच आहे कोणाला काही समस्या असतील किंवा काही अडचणी असतील ते थी नक्कीच तुमच्याशी संपर्क साधतील मात्र वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनापूरक धन्यवाद नमस्कार तेव्हा रूपदार ह्या आमच्या विशेष कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतोय पुढल्या रविवारी एका नवीन विषयास आपण भेटणार आहोत तोपर्यंत तो नमस्कार